राज्य में चल रहे आरक्षण के उठापटक के बीच अब नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने सरकार पर आरोप लगा है, जहां उन्होंने कहा कि राज्य में विवाद की स्थिति निर्माण करने का काम राज्य सरकार ने किया है। यदि मसला हल नहीं कर सकते तो आश्वासन क्यों दिया, जब शब्द पूरे कर नहीं सकते तो मिले क्यों, और मिले तो कोई ठोस निर्णय क्यों नहीं लिया गया। ऐसे कई सवाल उपस्थित कर विजय वडेट्टीवार ने सरकार को घेरा है। यहाँ सगळा जो वाद उभा केलाय या महायुतीच्या सरकारने केलेला वाद आहे। हा वादाची सुरुवातच त्यांनी केली। कशाला त्यांना आश्वासन द्यायला पाहिजे होता, कशाला सगळे जाऊन भेटायला पाहिजे होता? तुम्ही जर भेटलात तर मग शब्द पूर्ण करा, शब्द पूर्ण करणार नसाल तर भेटलात कशाला? आणि 2-3 तारखा कशाला दिलात तुम्ही? पहिले दिली मुदत, दुसरी मुदत दिली, तिसरी मुदत 24 ती आता संपत आहे। हे सगळंच करून महाराष्ट्राला आपसात भांडवण्याचं काम राज्य सरकारनेच केलेलं आहे आणि आता त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागणार आहे। मराठा समाजाची फसवणूक कोणी केली? तुम्हीच केली। आणि आज आम्हाला अपेक्षा होती अधिवेशनामध्ये काही ठोस निर्णय घेतील, पण तो निर्णय झाला नाही। याचा अर्थ काय? घेऊ शकत नाही। आणि जर घेऊ शकत नसाल तर आश्वासन फुकटचं कशाला देता आणि लोकांना कशाला फसवताय? हा खरा प्रश्न होतो।